अकोले तालुक्यामधील श्रीक्षेत्र हरिश्चंद्रगड पाचनाई आणि श्रीक्षेत्र अमृतेश्वर रत्नवाडी येथे महाशिवरात्री उत्सव भक्तभाविकांच्या उदंड प्रतिसादाने कोरोना नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तर पहाटे 5 वाजता सरपंच पार्वताबाई घोगरे आणि रत्नवाडीतील सरपंच संपत झाडे यांनी पूजन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेमध्ये गेली 2 वर्ष खंड पडला होता, मात्र यंदा कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर भक्तभाविक आणि ग्रामस्थांनी महाशिवरात्र उत्सव भरवण्याचा निर्णय घेतला आणि त्यास उदंड प्रतिसादही मिळाला. सालाबादप्रमाणे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, माजी पंच समिती सदस्य दिलीप भांगरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिषेक करत दर्शन घेतले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय भांगरे, सरपंच संपत झडे, पांढरे पाटील, हिरामन झडे आदी हजर होते. याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसहभागातून भक्तभाविकांसाठी शाबुदाना खिचडी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले. तर अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी दुकान उभारले असल्यामुळे बच्चे कंपनीने यात्रेचा मनमुराद आनंद घेतला. तर महाशिवरात्र उत्सव यशस्वी होण्यासाठी अमृतेश्वर देवस्थान मित्रमंडळ, भजनी मंडळ आणि गावकरी यांनी प्रचंड मेहनत घेतली. श्री अमृतेश्वर मंदिर रत्नवाडी इथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो बायकांनी सकाळपासून गर्दी केली आहे, परंतु ती गर्दी करत असताना त्यांनी सर्व कोरोनाचे नियम पाळून आणि गावकऱ्यांनी पण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. अशा दुपारपर्यंत अनेक भाई उत्पन्नी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि सोबतच त्यांना खिचडी वाटप प्रसादाचा पण बाजूला आमच्या गावकऱ्यांनी सोय केलेली आहे. असं हे आमचं पुरातन मंदिर असल्यामुळे इथे वर्षानुवर्षे न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एस9 मीडिया, अकोले.